नमस्कार मी मीनाक्षी मीनाक्षीस रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी बनवत आहे जन्माष्टमी स्पेशल पोह्याची बर्फी एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने ही पोह्याची बर्फी तयार होते कोणतेही महागड सामान न वापरता आपण ही पोह्याची बर्फी तयार करणार आहे एक कप पोहे लागणार आहे या बर्फीसाठी आणि दोन चमचे तूप जास्त तूपही लागणार नाही तरीसुद्धा आपली बर्फी एकदम मौसूद होते आणि तोंडात टाकताच विरगळणारी होते चार ते पाच दिवस तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवून खाऊ शकता आणि चवीलासुद्धा खूप छान लागते तर चला तर मग वेळ न वाया घालवता आपण बर्फी बनवायला सुरुवात करूया तर बघा इथे मी एक कप जाडपोहे घेतलेले आहे जे आपण कांदे पोहे बनवतो तेच पोहे घेतलेले आहे मी तर हे छान चाळून निवडून घ्यायचे आहे तर मी हे पोहे आधीच निवडून घेतलेले आहे नंतर इथे मी एक मिक्सरचं पॉट घेतलेलं आहे त्यामध्ये आपण हे पोहे टाकून घेऊया आणि रव्याप्रमाणे बारीक दळून घेऊया तर बघा मस्त असं रवाड पीठ दळून घेतलेलं आहे पोह्याचं तर बघू शकता तुम्ही छान असं दळून घ्यायचं आहे नंतर आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घ्यायचं आहे अर्धा कप मिल्क पावडर तर एक कप पोह्यासाठी अर्धा कप मिल्क पावडर पुरेसं होते जर तुमच्याकडे मिल्क पावडर नसेल तर तुम्ही तर मी बर्फीसाठी एक कप दूध वापरत आहे तुम्ही मिल्क पावडर नसेल तर दोन कप वापरायचा आणि आटवून एक कप करायचा आहे तर पोहे आणि मिल्क पावडर आणखीन एकदा फिरून घेऊया तर मस्त असं बर्फीचं प्रीमिक्स तयार होते केव्हाही आपण असं करून ठेवलं तर केव्हाही आपण बर्फी तयार करू शकतो मिल्क पावडरमुळे खूप छान टेस्ट येते आपल्या बर्फीला कुठेही वाटणार नाही आपल्याला की ही पोह्याची बर्फी आहे म्हणून तर बघा छान फिरून घेतलेला आहे तर दुसरीकडे मी एक पॅन ठेवलेला आहे गॅसवरती त्यामध्ये आपण ज्या कपाने एक कप पोहे घेतले होते त्याच कपाने एक कप दूध घेऊयात नंतर दुधामध्ये टाकूया आपण अर्धा कप साखर तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तुम्ही जास्त थोडी टाकू शकता दुधाला छान एक उकडी काढायची आहे आणि साखरसुद्धा विरगळून घ्यायची आहे तर जास्त आपल्याला दूध वगैरे काही आटवायचं नाही मिल्क पावडर नसेल तरच आपल्याला दूध आठवण घ्यायचं आहे तर बघा दुधाला छान उकडी आलेली आहे तर आपण मिक्सरमध्ये बारीक केलेलं पोह्याचं पीठ या दुधामध्ये एकाच वेळेस संपूर्ण पीठ टाकून घेऊया आणि मिक्स करायचं आहे एकही गाठ राहता कामी नाही पूर्ण गाठी आपल्याला फोडून घ्यायची आहे तर छान हे पीठ आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे तर बघा पीठ छान एकजीव झालेलं आहे आणि संपूर्ण गाठी सुद्धा निघालेले आहे पाच ते सहा मिनिट आपल्याला हे बॅटर छान शिजवून घ्यायचं आहे मस्त छान गोळा होईपर्यंत सारखं फिरवत राहायचं आहे आणि पीठ शिजवून घ्यायचं आहे आपल्याला तर बघा पोह्याचं बॅटर आपल्याला घट्ट व्हायला लागलेलं आहे ला तर मस्त असं स्मूद बॅटर व्हायला लागलेलं आहे तर तुम्ही बघू शकता तर बघा पीठ छान घट्ट झालेलं आहे मस्त असं काजू कतलीच्या पिठासारखं का, पीठ तयार झालेलं आहे आपलं नंतर आपल्याला टाकायचं आहे दोन चमचे तूप तर बघा वरतून तूप टाकल्यामुळे मस्त असं पीठ आपलं तयार होत आहे आणि कढईसुद्धा सोडायला लागलेलं ला आहे आपलं बॅटर तुपामुळे छान आपल्या बर्फीला एक शाईन सुद्धा येते आणि चव सुद्धा चांगली लागते तर बघा तुपामुळे मस्त सॉफ्ट बॅटर बर्फीचं तयार झालेलं आहे नंतर टाकूया आपण वेलची पावडर तर मी इथे दीड चमचा टाकलेली आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा कसा गोळा तयार व्हायला लागलेला आहे पूर्ण कढई सोडलेली आहे आपल्या बॅटरने तर आपण ताटाला ग्रीस करून घेऊया थोडंसं तूप टाकलेलं आहे मी त्याला छान ग्रीस करून घ्यायचं आहे शिजल्यानंतर आपोआप आपली आप आप कढई सोडायला लागते हे ला बॅटर ला ला आणि मस्त गोळा तयार व्हायला ला लागते ला आणि ला। गरम गरम बॅटर आपल्याला ताटामध्ये ओतून घ्यायचं आहे स्पॅच्युलाने किंवा वाटीच्या सायाने पूर्ण प्लेन करून घ्यायचं आहे तर बघा प्लेन करून झालेलं आहे तर बर्फीला आपण कट करून घेऊया नंतरसुद्धा केलं तरी चालेल तर मी आधीच करून घेत आहे जो आकार आपल्याला लागतो त्या आकारामध्ये आपण कट करून घ्यायचा आहे तर मी काजूकतलीच्या शेपमध्ये देणार आहे तुम्ही स्क्वेअरमध्ये सुद्धा देऊ शकता तर बघा मस्त अशी पांढरी शुभ्र बर्फी झटपट तयार होते कोणतंही महागडं सामान न वापरता आपण ही बर्फी तयार करू शकते तर मी जी इथे थोडे पिस्त्याचे काप घेतलेले आहे कोणतेही ड्रायफ्रूट यामध्ये तुम्ही टाकू शकता आणि छान दाबून घ्यायचे आहे आपल्याला ते ड्रायफ्रूट थोडीशी मी भाजलेली खसखस टाकलेली आहे त्यामुळे छान दिसते तर बघा मस्त अशी आपली बर्फी तयार झालेली आहे तर हे आपण सेट करण्यासाठी दहा मिनिट फ्रीजमध्ये ठेवूया तर बघा दहा मिनिट झालेले आहे तर आपण बर्फीच्या कळा सोडून घेऊया तर आपण बर्फी काढून घेऊया बाहेर तर बघा मस्त अशी पांढरीशुभ्र बर्फी तोंडात टाकता विरगळणारी तयार झालेली आहे सहज कोणीही करू शकेल या बर्फीला तर तुम्ही नक्की या जन्माष्टमीला ट्राय करून बघा सस्त्यात मस्त आणि चवीलासुद्धा खूप छान आणि तोंडात टाकताच विरघळणारी ही बर्फी तयार होते तर एकदा नक्की ट्राय करा कशी वाटली ती रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटूया पुढच्या अशाच एका नवीन रेसिपीला तोपर्यंत मस्त का आणि स्वस्त राहा